पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये चैत्र शुद्ध एकादशी निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात चैत्र शुद्ध एकादशी निमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. मंगळवार रोजी सकाळी या निमित्ताने ठीक 7 वाजता महाअभिषेक आणि आरती होऊन त्यानंतर श्री हरी भक्त पारायण शिवाजी महाराज भागवत यांचे हरिकीर्तन झाले. श्री हरी भक्त पारायण शिवाजी महाराज भागवत यांचे हरिकीर्तन झाले. पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात चैत्र शुद्ध एकादशी निमित्त सकाळपासूनच भाविक भक्तांची मोठी गर्दी दिसून येत होती. या निमित्ताने आलेल्या महिला पुरुष लहान थोर मंडळींनी सकाळपासून रांगेत उभे राहून विठ्ठल रुक्मिणी यांचे दर्शन घेतले. यावेळी परिसरातून हजारोच्या संख्येने आलेल्या या भक्तांनी 11 ते 1 या वेळेत झालेला श्री हरी भक्त पारायण शिवाजी महाराज भागवत यांचा जाहीर कीर्तनाला गर्दी केली. सज्जना हो जगद्गुरु श्री तुकाराम महाराज भजनाचे उपकार मानतात. दुष्ट भूषण सज्जनाचे अलभ्य लाभ पुण्य त्याचे धन्य ऐसा परोपकारी जाय नरका निकाव आहे. काय म्हणतात महाराज, अरे तो जो दुर्जन आहे ना, तुमची निंदा करून तो स्वतः नरकात. तर संध्याकाळी पंढरपूर वळदगाव पंचक्रोशीतील भजनी मंडळ यांनी विविध भजने म्हटली. दिवसभर सुरू असलेल्या विविध कार्यक्रम यशस्वीरित्या संस्थान विश्वस्त मंडळ अध्यक्ष रत्नाकर पाटील शिंदे, सचिव भिकाजी खोतकर, राजेंद्र पाटील पवार, विठ्ठलराव वाकळे, आप्पासाहेब पाटील झळके, कृष्णा झळके, रतन केरे, दिगंबर साबळे, संतोष महाराज, हरीश साबळे आदींनी मोठे परिश्रम घेतले.